बाजारात सध्या कांदा, टोमॅटो आणि झेंडूला बाजारभाव मिळत नाही. संगमनेर नांदुरी दुमाला इथला शेतकरी त्यामुळे त्रस्त आहे. 190 क्रेट टोमॅटो विक्रीसाठी नेला असता केवळ 1 रुपये किलो नाही. कोणताही व्यापारी टोमॅटो घ्यायला तयार नसल्यानं हतबल शेतकऱ्यांनी पुणे नाशिक महामार्गावरील रस्त्यातच टोमॅटो फेकून सरकारचा निषेध व्यक्त केला. शेतमालाला हमी भाव मिळावा या मागणीसाठी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आंदोलन करण्यात आलं. छावा युवा महासंघ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयाच्या मुख्य द्वारासमोर तूर, हरभरा, मूग उधळून सरकारचा निषेध व्यक्त केला. छावा युवा महासंघाचे अध्यक्ष धनाजी येळकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी पोलिसांनी 10 आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं. जिल्हा मध्यवर्ती बँकेत शेतकऱ्यांनी गोंधळ घातला. कर्ज वाटपावरून हा गोंधळ झाल्याचं सांगण्यात येत आहे. सोमवारी बँकेची सर्वसाधारण सभा होती आणि तिथं शेतकऱ्यांना बोलू दिलं नाही याचा शेतकऱ्यांना राग आला आणि त्यामुळे त्यांनी गोंधळ सुरू केला. काही शेतकऱ्यांनी बँकेतील टेबल खुर्च्या फेकल्या, त्यांची नासधूस केली, तर काही शेतकरी बँकेच्या छतावर जाऊन बसले आणि कर्ज मिळत नाही तोपर्यंत उतरणार नाही अशी भूमिका घेतली. अखेर पोलीस आले आणि त्यांनी हा सगळा प्रकार थांबवला. साताऱ्यामध्ये बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करण्यात आलं. सरकारी धोरणानुसार सोयाबीन आणि कडधान्य हमी भावानं खरेदी करण्यासाठी सरकारनं तालुका स्तरावर खरेदी केंद्र ताबडतोब सुरू करावी, तालुका स्तरावर शेतमाल तारण योजना सुरू करावी अशा अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. पुढील 2 दिवसात मागण्या पूर्ण केल्या नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेनं दिलाय. रेशनवर धान्य देण्याऐवजी लाभार्थ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा करण्याचा उपक्रम प्रायोगिक तत्वावर राबवण्याचा राज्य सरकारनं निर्णय घेतला आहे. राज्यातील रेशन व्यवस्था मोडीत काढण्याचा डाव असल्याचा आरोप करण्यात आला. यासाठी अन्न सुरक्षा अभियानाच्या वतीनं रायगड जिल्ह्यातील अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये 1000 आदिवासी बांधव सहभागी झाले होते. मराठवाड्यावर सध्या दुष्काळाचं सावट निर्माण झालंय. यंदाच्या पावसाळ्यात मराठवाड्यातील एकाही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. परिणामी अनेक गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. खरीप हंगामाला कमी पावसामुळे फटका बसला असून पिकांचं उत्पादन 50% येण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुष्काळाची मोठी छाया मराठवाड्यावर निर्माण झाली आहे. येत्या 28 सप्टेंबरपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र यंदा मान्सून तितकासा प्रभावी राहणार नाही असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवलाय. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं गेल्या आठवड्यात राज्यात पावसाचा परतीचा प्रवास सुरू झालाय. मात्र हे क्षेत्र आता उत्तरेकडे सरकल्यानं पुढचे 3 ते 4 दिवस राज्यात पावसाची शक्यता नाही असं वेधशाळेनं म्हटलंय. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातल्या सोनोरी बोपोरी गावात दूषित पाण्यामुळे नागरिक आजारी पडले. दूषित पाण्यामुळे नागरिकांना उलट्या आणि मळमळीचा त्रास होऊ लागला. गावातील तब्बल 83 नागरिकांची दूषित पाण्यामुळे प्रकृती बिघडली. रुग्णांवर ग्रामीण शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान गावात आरोग्य यंत्रणा पोहोचली असून त्यांनी पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले. चंद्रपूरकरांसाठी आनंदाची बातमी ती म्हणजे शहर आणि महाऔष्णिक वीज केंद्राला पाणीपुरवठा करणाऱ्या इरई धरणानं जलसाठ्याची मर्यादा ओलांडली आहे. गेल्या 2 वर्षात पहिल्यांदाच धरणाची 2 दारं उघडण्यात आली आहेत. त्यामुळे चंद्रपूर शहरवासियांचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. सध्या शहराला 1 दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागतोय. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात पिकं कापून टाकण्याच्या घटनांमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. रात्री जावदे शिवारात दीपक पाटील या शेतकऱ्याच्या शेतातून अज्ञात माथेफिरूने 300 ते 400 केळीची रोपं कापून फेकली. कापून फेकलेल्या केळीच्या रोपांची वय अंदाजे 6 महिने होती. या शेतकऱ्यांचं जवळपास 1.5 लाखांहून अधिक नुकसान झालंय. या प्रकरणी शहादा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. महाराष्ट्र राज्यातील पहिली कर्जमुक्त महानगरपालिका म्हणून नाशिक मनपाची ओळख निर्माण झाली आहे. तुकाराम मुंडे यांनी आयुक्तपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर शिस्तबद्ध कारभार आणि कामात गतिमानता आल्यानं नाशिक मनपानं पुन्हा एकदा इतिहास घडवला. आयुक्त मुंडे यांनी स्थायी समितीत कर्जफेडीचा प्रस्ताव मांडला होता आणि त्याला स्थायी समितीनं मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे महापालिकेचे वार्षिक 3 कोटी रुपये वाचवणार आहे. राज्यात सर्वाधिक बागायती कापसाचं उत्पादन घेतल्या जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यामध्ये यंदा अत्यल्प पावसामुळे कापसाच्या उत्पादनात मोठी घट आली आहे. खासगी कापसाच्या जिनिंगमध्ये गणेश चतुर्थीला कापूस खरेदीला सुरुवात झाली. त्यासाठी प्रति क्विंटल 5.5 ते 6 हजारांवर भाव देण्यात आला. मात्र उत्पादन घटल्यानं कापसाची आवक कमी आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील खडकी इथं गावात औषध फवारणी करून बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं. विसर्जन मिरवणुकीच्या खर्चाला फाटा देत साथीच्या आजारांवर मात करण्यासाठी छत्रपती संघटनेच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात आला. लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना टळली. विसर्जनासाठी जाणाऱ्या ताफ्यातील बोट समुद्रात बुडाली. बोटीतल्या 5 जणांना वाचवण्यात यश आलं. काजल मेयर, अवनी, निलेश भोईर, अदनान खान, अनिता हे भाविक राजाच्या विसर्जनासाठी चालले होते. मात्र या 5 जणांना वाचवण्यात आलं. त्यांच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पवई तलावात क्रेनच्या सहाय्यानं गणपती मूर्तीचं विसर्जन होत असताना क्रेनचे पट्टे सुटल्यानं गणपतीची मूर्ती अंगावर उलटली. या अपघातात दोन जण किरकोळ जखमी झाले. सागर चंदेलिया, रफिक शेख असे जखमी अशी जखमी जीवरक्षकांची नावं आहेत. सुदैवाने या घटनेत मोठी जीवितहानी टळली, तरी या प्रकरणी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. एकीकडे भांडुपेश्वर तलावात तरुणाचा बुडून मृत्यू, तर दुसरीकडे पवई तलावात झालेली ही घटना. यामुळे पालिका प्रशासन याबाबत आता काय पावलं उचलते हे पाहणं गरजेचं आहे. विसर्जन मिरवणुकीनंतर पुण्यामध्ये साफसफाई करण्यासाठी पुणेकर सरसावलेत. आय मेक माय पुणे आणि टेल अस ऑर्गनायझेशनच्या वतीनं पुण्यामध्ये सफाई अभियान राबवण्यात आलं. अभिनेत्री प्राजक्ता माळीनं यावेळी रस्त्यावर उतरत सफाई केली. या अभियानाअंतर्गत स्वारगेट ते टिळक चौक दरम्यान टिळक रस्त्याची साफसफाई करण्यात आली. प्राजक्ता माळीसह 200 अधिक पुणेकरांनी यात सहभाग घेतला. मुंबईतील गणपती विसर्जन पार पडल्यानंतर आता विसर्जन स्थळांवर स्वच्छता मोहीम राबवली जाते. विसर्जनादरम्यान झालेलं प्रदूषण दूर करण्यासाठी अनेक सेवाभावी संस्था, शाळा पुढे आल्या आहेत. पालिका प्रशासनाच्या जोडीला या संस्था आणि शाळकरी विद्यार्थी सोमवारी स्वच्छता करताना दिसले. जुन्नर तालुक्यातील कावड पिंपरी गावात गणेश विसर्जनाच्या वेळी दुर्दैवी घटना घडली. गणेश विसर्जनासाठी गेलेली 6 लहान मुलं गावातील तळ्यात बुडाल्याची घटना घडली आहे. यातील 3 मुलांना वाचवण्यात यश आलंय, तर 3 मुलांचा पाण्यामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय. यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील गोंडपुरा येथील घरगुती गणपतीच्या विसर्जनासाठी गेलेले 2 जण नदीत बुडालेत. यापैकी एकाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे. कापसे इथल्या वर्धा नदी पात्रात विसर्जन करताना ही दुर्घटना घडली. गणेश विसर्जन मिरवणुकीला मुंबई उपनगरात गालबोट लागलं. भांडुपच्या भांडुपेश्वर तलावात गणपती विसर्जनासाठी उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झालाय. यज्ञेश मळेकर असं या तरुणाचं नाव आहे. पेट्रोलच्या दरात 11 तर डिझेलच्या दरात 5 पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईमध्ये पेट्रोलनं 90 पार केली आहे. मुंबईत पेट्रोल 90.08 रुपये तर डिझेल 78.58 रुपयांवर पोहोचले. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत कोसळणारा रुपया आणि त्याचवेळी कच्च्या तेलांच्या किमतीत होणारी वाढ यामुळे पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडले. देशातल्या 4 मेट्रो शहरांचा विचार केला तर मुंबईत व्हॅटमुळे सर्वात महाग दरानं पेट्रोल विकलं जात आहे. सातारा लोकसभेच्या तिकिटावरून गोविंद बागेत खलबतं सुरू आहेत की काय असं दिसतंय. उदयनराजे विरोधकांनी शरद पवारांची बारामतीमध्ये भेट घेतली. शशिकांत शिंदे, रामराजे निंबाळकर, शिवेंद्रराजे भोसले यांनी भेट घेतल्याचं कळतंय. उदयनराजे यांच्या विरोधात नेत्यांनी तक्रारी केल्याचं बोललं जात आहे. काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांनी दादर उड्डाण पुलावर लावलेलं होर्डिंग सध्या चर्चेचा मुद्दा झालाय. कोळंबकर भाजपच्या वाटेवर आहेत का अशी शंका उपस्थित केली जाते. गणेश भक्तांचं स्वागत करणाऱ्या या पोस्टरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांची छायाचित्र लावण्यात आली आहे. होर्डिंगवरून काँग्रेस नेते मात्र गायब आहेत. कोळंबकरांच्या या पोस्टरवर नारायण राणेंचंही छायाचित्र नाही. नाशिकच्या नांदगावमध्ये महिला लखोबा लोखंडेला अटक करण्यात आली आहे. तिच्याबरोबर 2 महिला आणि 1 पुरुषालाही अटक करण्यात आली आहे. या महिला लखोबाचं नाव लक्ष्मी केरबा पात्रे. ती सोलापूरची. तिनं तब्बल 11 पुरुषांना फसवलंय. वधूवर सूचक केंद्राच्या माध्यमातून लग्न करून तिनं या पुरुषांची फसवणूक केली आहे. लग्नानंतर 15 दिवसांतच ती काही कारण सांगून फोबारा करायची. नाशिकच्या चेतनानगर परिसरातील एका तरुणाचा विसर्जनादरम्यान मृत्यू झालाय. वालदेवी नदीवर गणेश विसर्जनासाठी तरुण मंडळी गेली होती. पाण्याचा अंदाज न आल्यानं पाण्यात बुडाला. पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यात जादू टोण्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. मलठण गावचे सरपंच कैलास कोळपे यांच्या कुटुंबातील तसंच गावातल्या इतरांच्या नावे चिठ्ठी लिहून त्यावर रक्ताचे थेंब टाकण्यात आले. उतार्यात टाचण्यात टोचलेल्या काळ्या बाहुल्याही आढळल्या आहेत. या प्रकारामुळे मलठण गावातले ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. अनिसचे कार्यकर्तेही मलठण गावात दाखल झाले. अशा अंधश्रद्धांवर विश्वास ठेवून घाबरून न जाण्याचं आवाहन अनिसनं केलंय. नाशिकच्या इगतपुरीमध्ये आपसातील वादातून तिघांना जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. विसर्जन मिरवणूक बघताना माझ्याकडे रागानं का बघतोय असं म्हणत दोघांमध्ये वाचावाची झाली. त्यानंतर संशयित आरोपीनं एकावर पेट्रोल टाकून त्याला जाळण्याचा प्रयत्न केला, तर शेजारी दोघे उभे होते तेही यात भाजले. त्यांच्यावर शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र यावेळी इगतपुरी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलंय. उंटाच्या तस्करी प्रकरणात जप्त करण्यात आलेल्या 14 उंटांपैकी 11 उंटांचा औरंगाबादच्या गोशाळेत मृत्यू झाला. 15 दिवसांपूर्वी उंटांची तस्करी औरंगाबाद पोलिसांनी उघड केली होती आणि या सगळ्या उंटांना औरंगाबादच्या गोशाळेत हलवण्यात आलं होतं. त्याचवेळी 3 उंटांचा मृत्यू झाला होता. आता 14 पैकी 11 उंटांचा मृत्यू झालाय. या प्रकरणात 2 जणांना ताब्यात घेण्यात आलं. एकूण 2 ट्रकमध्ये उंटांची तस्करी सुरू होती. दुसरा भरलेला ट्रक अद्याप पोलिसांना सापडलेला नाही. पोलिसांचा तपास सुरू आहे. धुळे शहरातील 40 पोलीस ठाण्यातील पथकानं मोटरसायकल चोरी करणारी टोळी गजाआड केली. या टोळीकडून पोलिसांनी 17 मोटरसायकल्स जप्त केल्या असून अधिक तपास सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून शाळा महाविद्यालय परिसरातून मोटरसायकल चोरीचं प्रमाण वाढलं होतं. त्यानंतर पोलिसांनी गस्त घालताना तिघांना अटक केली.
रायगडच्या माणगाव तालुक्यातील देवकुंड धबधब्यात बुडून तिघांचा मृत्यू झालाय. पुण्यातील आयटी कंपनीचे 5 जण या ठिकाणी फिरायला आले होते. देवकुंड धबधब्याच्या डोहाचा अंदाज न आल्यानं 5 पर्यटक बुडाले. देवकुंड इथं होणाऱ्या अपघातांची आणि त्यातील मृतांची संख्या लक्षात घेऊन पावसाळ्यातील 3 इथं पर्यटकांना बंदी घालण्यात आली होती. याच महिन्यात ही बंदी उठवण्यात आली. इंधन दरवाढ, राफेल विमान खरेदी, गैरव्यवहार, अर्धवट शेतकरी कर्जमाफी अशा आरोपांचं काँग्रेसनं अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात अनेक शेतकरी सहभागी झाले होते. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात सध्याचं राज्य आणि केंद्र सरकार अपयशी ठरल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या नुकसानीचं सर्वेक्षण करून तातडीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर 13 लोटले तरी यवतमाळच्या नरभक्षक वाघिणीचा अद्याप बंदोबस्त झालेला नाही. भारतीय वनसेवेतील अधिकारी उपवनसंरक्षक के अभरणा मिशनमधील पथकं आणि शूटर नवाब यांच्यात वाद झाल्यानं मिशन अपयशी ठरू नये म्हणून वनमंत्र्यांनी काही बदल केलेत. वनमंत्र्यांनी मिशन यशस्वी करण्यासाठी मोठे फेरबदल करत मिशनची धुरा प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव आणि अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव नागपूर यांच्याकडे सोपवली आहे. वनमंत्र्यांच्या परवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडण्यास मनाई करण्यात आली. दरम्यान वाघिणींकडून जनावरांच्या शिकारी होत असल्यानं ग्रामस्थांमध्ये दहशत कायम आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये कचऱ्याचं साम्राज्य वाढलं. अशा घाणीच्या साम्राज्यामुळे साथीचे रोग पसरत आहेत. त्याचबरोबर जैविक कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनलाय. महापालिकेचं याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होतोय. नो युअर आर्मी या भारतीय सैन्य दलाच्या विशेष उपक्रमाचं आयोजन पहिल्यांदा धुळ्यामध्ये करण्यात येणार आहे अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिली आहे. या उपक्रमाअंतर्गत उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना भारतीय सैन्य युद्ध सामग्री अनेक चित्तथरारक कवायती अनुभवता येणार आहेत. 30 सप्टेंबर रोजी या उपक्रमाची सुरुवात धुळ्यामध्ये होणार आहे. येवला तालुक्यातील मानोरी गावचे सीआरपीएफ जवान दिगंबर शेळके यांनी रविवारी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेनंतर त्यांचं पार्थिव मानोरी गावात आणण्यात आलं. मात्र नातेवाईक आणि ग्रामस्थांनी पार्थिव ताब्यात घेण्यास नकार दिल्यानं 4 जास्त वेळ पार्थिव गाडीत ठेवण्यात आलं. पार्थिवाचं पुन्हा शवविच्छेदन करण्यात यावं अशी मागणी करण्यात आली. बीडमधील शेख शाहरुख या तरुणानं रिक्षाचं इंजिन वापरून चक्क 4-चाकी मिनी जीप तयार केली. शहरातील जालना रोड भागात शेख शाहरुख याचं स्वतःचं गॅरेज आहे. 10वी नापास असलेला शेख शाहरुखला लहानपणापासूनच 4-चाकी वाहनांबद्दल प्रचंड कुतूहल आहे. काहीतरी नवीन करण्याचा धास आणि जिद्द यामुळे शाहरुखनंही मिनी जीप तयार केली. माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे 4 प्रतिनिधित्व केलेले ज्येष्ठ काँग्रेस नेते शांताराम पोटदुखे यांना इरई नदीच्या तीरावर शांतीधाम स्मशानभूमी शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. पोलीस धून आणि 21 पैरी झाडून पोटदुखे यांना अंतिम मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार, माजी खासदार नाना पटोले आदींची उपस्थिती होती. रायगड जिल्ह्यात स्वदेश फाउंडेशनतर्फे स्वच्छतेचा संदेश दिला जातो. रायगडच्या दक्षिण भागात कार्यरत असलेल्या स्वदेश फाउंडेशन या संस्थेनं महाड, पोलादपूर, म्हसळा, श्रीवर्धन, तळा, रोहा या तालुक्यांमध्ये आतापर्यंत 21,000 अधिक वैयक्तिक शौचालयांची उभारणी केली आहे. साधारण एका शौचालयासाठी 24,000 इतका खर्च येतो. मात्र स्वदेश केवळ 5,000 लाभार्थ्यांकडून घेत वरचा सर्व खर्च स्वतः उचलते. रायगडचे 6 100% हागणदारी मुक्त करण्याचा संकल्प स्वदेशनं सोडला आहे. मुंबईतल्या इंडियन एज्युकेशन सोसायटीचा मनमानी कारभार आणि शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाबाबत पालक, शिक्षक आणि माजी शिक्षकांनी आवाज उठवलाय. संस्थेच्या कार्यकारिणीनं आर्थिक गैरव्यवहार केले असल्याचा आरोप राजन बने यांनी केलाय. नरेंद्र मोदी देशाचे चौकीदार आहेत आणि चौकीदारच राहतील, कदापि भागीदार होणार नाहीत. राहुल गांधी हे काँग्रेस अध्यक्ष झाल्यापासून केवळ आरोप करण्याचंच काम करतात. त्यापेक्षा त्यांनी चांगलं काम करून दाखवावं असं आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी ठाण्यामध्ये केलं. ठाणे महापालिका परिवहनच्या बस प्रवाशांनी तिकिटासाठी दिलेली नाणी सध्या ठाणे परिवहन सेवेची डोकेदुखी बनली. सुमारे 2 कोटींची नाणी स्वीकारण्याला बँकेनंही नकार दिला आहे. परिवहन सेवेच्या ताफ्यातल्या सुमारे 300 बसेसच्या माध्यमातून ठाणे परिवहन सेवेला दर दिवशी किमान 22-24 लाखांचं उत्पन्न मिळतं. या उत्पन्नापैकी दर दिवशी किमान 35,000 1, 2, 5 आणि 10 रुपयांच्या नाण्यांचा समावेश असतो. मागील 2-3 वर्षांपासून आलेल्या 2 कोटींच्या नाण्यांनी या बँकेचं आवार भरून गेलाय. कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात मध्यधुंद तरुणींचा धिंगाणा सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या तरुणींनी सिगारेट पान विक्रेत्याला अर्वाच्य भाषेची विगाळ करत सामानाची फेकाफेक केली. त्यानंतर रिक्षावाल्याचीही हुज्जत घातली. रात्रीच्या सुमारास घडलेला संपूर्ण प्रकार
सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. कल्याण स्टेशन परिसरातील कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल प्रवासी वारंवार तक्रार करत असतात. या व्हिडिओमुळे सगळीच पोलखोल झाली आहे. अंबरनाथ पालिकेने एका दृष्टीहीन व्यक्तीची अक्षरशः फरफट चालवली आहे. राजकुमार साळवी असं त्यांचं नाव आहे. गेल्या 4 वर्षांपासून ते पुनर्वसनासाठी पालिकेत हेलपाटे मारत आहेत. पालिकेनं ना हरकत दाखला दिल्यानं साळवी यांनी स्टेशन परिसरात टेलिफोन बूथ बांधलं होतं. त्यावर त्यांची उपजीविका सुरू होती. मात्र 4 वर्षांपूर्वी पालिकेच्या अतिक्रमण विभागानं हे टेलिफोन बूथ तोडलं. त्यामुळे साळवी यांना गेल्या 4 वर्षांपासून ते बेरोजगार असल्यानं त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.